आफ्रिकेत सोमालियामध्ये मोगादिशो इथं हयात हॉटेलमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बारा जणांचा मृत्यू झाला अल शबाब या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे भारतानं या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे या भ्याड हल्ल्यामुळे प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात भारत सहभागी असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत सोमालियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे